अरे हे तुम्ही वापरल्यामुळं आज तुम्ही म्हणताय की माझा 24-25 किलोचा गड आहे, बरोबर? असं वाटतं. हा वाटतं ते भारताने, मी म्हणतो 2 किलो कमी भरू द्या, पण हे का आपली अपेक्षा आहे आज, हो नजरेची हो नजरेची अपेक्षा. हो हे काय करतंय, ह्यातल्या चांगल्या बॅक्टेरिया वाढवतंय, त्याच्यात अन्न तयार करतंय. हे मल्टिपल का मी म्हणतो, हे नुसतं रुखला नाही चालत, हे डायरेक्ट फ्रुटला पण चालतंय. आपल्या विश्वास ठेवतील का आपण ट्रेस काढतोय? नाही नाही, विश्वास ही तर विश्वास आहे, नाही तर विश्वास बसल्यात ज्यामुळे विश्वास ठेवावा लागेल. नाही, तुम्हाला लोकांचं आम्हाला लाभ झालेला आहे, आम्हीच तुमचा आभार मानलं पाहिजे. आमचं कसलं सर, आम्ही पगारी माणसं सर, असू देत, तुम्ही परमेश्वराचे दूत आहात आमच्यासाठी, आणि ते काही माध्यमातून इथं पोहोचलं असेल आमची पुण्य असेल थोडी बहुत, की जेणेकरून मी हे काम करीत असताना तुमचा मला एवढा मोठा सहकार्याचा हात लाभला, हे फुकट आहे का? आता हे बघून लोकांना वाटतं, बाहेरून बघून नाही, पण जे येतात ते थोडे पागल होतात इकडे आले हो, बुंदा एवढा गड एवढा कसं. आणि आम्ही म्हणतो की फार लोकांनी येऊ बी नाही, नजरा त्यांच्या खराब, त्यांच्या नजरा पवित्र आहेत, तुम्हाला उलट अजून मोठं फळ पाहिजे, तेव्हा लोकांना वाटेल ह्यांचं पडे ना कसं काही. तुमच्या लक्षात आलं, ही ज्या वेळेला मायक्रो लेवलला तुम्ही ज्या वेळेला हे सगळं कल्टिवेशन करता, त्यावेळेला नक्की लक्षात येतं की आपण किलोनेच देतोय, किलोचा लगेच एवढा इफेक्ट येत नाही. ह्याच्यात हा प्रॉडक्ट वापरल्यामुळं 100% इफेक्ट आला, हे कन्क्लुजन माझं आहे, अभ्यास बरोबर आहे. हा मी कशाने करत नाही. आता हाच गड जर तुम्ही बघितला आणि हे जर झाड बघितलं, झाडाची उंची आणि गडाची उंची जवळजवळ समान आहे सर, त्या पानापर्यंतची. खरंय खरंय. किती राहिले इथं आता झाड, किती राहिले? नाही, त्या झाडापासून जर ती फणी धरली तर 2 फूट येईल, 2 फूट किती येईल आता हे सर आहे की नाही? नवे तिथनं नाही धरलं, पान पान असतं ना, तिथून जरी धरलं, इथून या लास्ट पेज पासून तिथून धरलं तर हे झाड कव्हर करत, झाडाची उंची तेवढा. तुम्ही म्हणता तिथनं जर तिकड काढला ना तर झाडा तेवढंच गड असं होतं. त्याचं कारण डेफिनेटली नाही, साईज जी आली ना, साईज आणि त्याला थोडं शायनिंग ह्यानी वापराचा इफेक्ट आहे. तुम्ही किती वेळा सोडलं बरं ते का? म्हणजे 3 वेळा झाला असे. करेक्ट, 3 वेळा झाले, म्हणजे येणं सुरू झाल्या तिथनं पुढे 3 वेळा. 3 वेळा परत पण मी त्यांच्याकडनं घेतलं आणि रिझल्ट दिसायला लागल्यावर मी स्वतःच म्हणलं की येस, इट इज अप्रिसिएबल आणि ह्याच्यामध्ये दम आहे. माझं काम चालूच होत, पण हे म्हणले तुमच्या ताटात माझी पण डिश घ्या एक, बघा ती कशी चवदार लागते, तुम्ही तर बरंच अन्न खाताय. आमची पद्धत ही सांगितली की तुमच्या पद्धतीत आमची पद्धत ऍड करा, ऍड करा, एवढंच सांगितलं, साधं गोष्ट सांगितली, पण त्याचा इतरांपेक्षा मला चांगला परिणाम जाणवला. तुम्ही रिटर्न बोलून घेतला आतापर्यंत तुमच्याकडे जे काय आली कंपनीवाली कुठलंही असू द्या, तर तुमच्याकडे ज्यावेळेस मार्गदर्शन देऊन गेले तर ते परत परत मार्गदर्शन करायला आले का? नाही, ह्याच्यातली एक गोष्ट सांगतो सर मी तुम्हाला, की तुम्हाला लोकांमध्ये जो आत्मविश्वास आहे ना, तो त्यांच्यात मला आढळला नाही. ती मुलं मुलंच होती सगळी आणि त्यांना मार्केटिंग करता आलं नाही. मी एखादा क्रॉस क्वेश्चन जर विचारला त्यांना उत्तर देता येत नव्हतं. सर नमस्कार. नमस्कार सर. तुमचं थोडक्यात नाव आणि पत्ता सांगा बरं. माझं नाव मधुकर तुकाराम जाधव, मी MSc फिजिक्स पुणे विद्यापीठ भारत सरकारच्या हवामान खात्यामध्ये काम करतो. माझ्याकडे भूकंप विभाग होता पूर्ण देशाचा आणि त्याच्यावर मी खूप काम केलेलं आहे. माझी TV ह्याच्यावरती खूप सगळ्यांनी मुलाखत घेतल्यात. माझं मार्गदर्शन कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, कमिशनर ह्यांना सगळ्यांना लेक्चर्स माझी झालेली आणि बहुतेक शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मी गाईड होतो म्हणजे रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्टला आणि त्यांच्या सगळ्या डिग्र्या माझ्या हातात होत्या. एवढं मी त्याच्यावर काम केलंय आणि मी रिटायर झालोय 2019 आणि त्याच्या आधी 2 वर्ष तयारी चालू केली होती शेती करायची. मी प्रयोग करतोय शेतीमध्ये, प्रयोग करताना मी सायन्सचा माणूस असल्या कारणानं मातीपासून प्रयोग चालू केले. आधी मातीचा प्रयोग, सेंद्रिय खरं आपण सगळी मातीचं परीक्षण केल्यानंतर ते सगळं चेक केलं, त्याच्यानंतर विहीर खोदली, बोर खोदले, त्यातलं पाणी चेक केलं की काय जास्त आहे किडी चेक करायला आणि ती केल्यानंतर मग शेती करायला सुरुवात केली. ती शेती सगळी ठिबक करतो मी. माझ्या शेतात कुठंही मी तणनाशक वापरलेलं नाहीये. हे सगळं म्हणजे ऑर्गॅनिक वरच शेती आणलेली आहे आणि केळीचं पीक घेतलं होतं पण 200 झाडं लावून बघितली होती, ती उत्तम आली म्हणून आता ही 1500 झाडं लावली. या माझ्या भागातल्या लोकांनी सांगितलं होतं की निरा बेसिनमध्ये जमिनी सलाईन झाल्यामुळं केळी पीक येत नाही, केळी उगवून आली की त्याची पानं करपून जातात आणि तुम्हाला घड लागत नाहीत. पण माझ्या जमिनीमध्ये मी ते आणलं, काय मी ऑर्गॅनिक शेती थोडीशी करतो म्हणून. पण केळी एवढी वाढल्यानंतर आम्हाला वाटलं नव्हतं आता व्यायला सुरुवात होईल केळी,
पण केळी वेळेला झाली आणि एक 15-3 आठवडे किंवा एक महिन्याच्या आसपासचा काळ झाला असेल, माझी चुकून आमच्या कोकणे साहेबांशी भेट झाली. विश्वास कोकणे, हा कोकणे साहेबांनी भेट दिल्यानंतर त्यांनी इथं आल्यानंतर सांगितलं की असं असं प्रॉडक्ट आहे तुम्ही वापरून बघा. ते प्रॉडक्ट वापरल्यानंतर आज जे माझी ही केळीचे घड बसलेले ते केवळ वापराचा इफेक्ट आहे ही गॅरंटी आहे. आणि ह्याच्यात जो कोणी येतो तो विश्वास ठेवू शकत नाही, एवढा विश्वास रावने आम्हाला विश्वास देऊन ठेवलाय. हे सत्य आहे, हे सत्य आहे सर. आणि तुम्ही आज बघता समोर काय कुठं आपण थेरॉटिकल कुठं बोलत नाहीये, दिस इज प्रॅक्टिकल. झाडांना वजन पेलं ना, झाडाची उंची फार झाली. बघा आपले गोगरे सर, हे झाड आहे ना, आता मी बसलोय हे माझ्या खांद्याला असं लेवलनी खाली आणि उठलो तर माझ्या डोक्याच्या खाली जीन गडी हो. पण सगळ्यात महत्वाचं चूच नाही, कलर क्वालिटी आहे चांगली फुगवून झालेली. आणि इकडे जर बघितलं तर बुंदा बारीक आहे आणि घड मोठा पाललाय. तुम्हाला व्यापारी वगैरे आले सुद्धा चकित होत असतील. होतात, पण ह्याच्या अगोदर लोक म्हणायचे किंवा तुमच्या व्हिडिओत मी बघितले बुंदा मोजा 42 mm 44 mm 46 mm आणि मग घड बघा कसा पडतो. आमचा बुंदा मोजला तर माझ्या मध्ये 20 mm का 25 mm भरेल. 20 इंच भरण लय झालं, 20 किंवा 23 इंच पुढे नाही जाणार. 23 इंच नाही, mm मध्ये आपण ते बी तुम्ही इंचात मोजता का? इंचात मोजता. मग हे 25 mm च्या आतला बुंदा आहे म्हणजे निम्मा आहे. पण घड घड आता हे वजन जर बघितलं तुमच्या अंदाजाने किती? 25 किलो. 100% 25 लयच मोफला. मी म्हणतो अजून मी म्हणतो 22 बी येऊ द्या, पण बुंदा बघितला तर केवढा विश्वास ठेवून ऐका नाही. आणि ही वापराची कमाल ह्याच्यात निश्चित आहे. तुम्हाला आमच्या वापराबाहेर जी रोवर आणि गुरुथर बनवलेला आहे आणि आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना सांगत असतो की आमच्या वापरा कंपनीने ते रोवर मध्ये 11 आणि गुरुथर मध्ये 23 असे एकूण 2 प्रोडक्ट मध्ये 34 कंटेन आहेत. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आता प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर सुरुवातीला मी थोडासा असा तसाच होत असे नका, 5-10 हजार रुपये 8 हजार समथिंगचं बिल होतं ते पहिलं 8,230 समथिंग काहीतरी होतं, 630 8,630 सरांनी शेड्यूल ठरवून दिलं. मी दिलं म्हणलं ते मला पैसे खर्च करायच्या प्रयोगासाठी सवय आहे. ते नाही का आपण जर समजा एखादं सॅटेलाइट सोडायला गेलं समुद्रात पडलं तर 400 कोटी गेले देशाचे, तसे माझे आम्ही म्हणतो 8,000 गेले, तसं काय नाही. पण म्हणून काय काम थांबवायचं नाही, परत पण मी त्यांच्याकडनं घेतलं आणि रिझल्ट दिसायला लागल्यावर मी स्वतःच म्हणलं की येस इट इज अप्रिसिएबल आणि ह्याच्यामध्ये दम आहे. माझं काम चालूच होत पण हे म्हणले तुमच्या ताटात माझी पण डिश घ्या एक, बघा ती कशी चवदार लागते, तुम्ही तर बरंच अन्न खाताय. आमच्या पद्धत ही सांगितली की तुमच्या पद्धतीत आमची पद्धत ऍड करा. एवढंच सांगितलं, साधं गोष्ट सांगितली, पण त्याचा इतरांपेक्षा मला चांगला परिणाम जाणवला. तुम्ही रिटर्न बोलून घेतला आतापर्यंत तुमच्याकडे जे काय आली कंपनीवाली कुठलंही असू द्या, तर तुमच्याकडे ज्यावेळेस मार्गदर्शन देऊन गेले तर ते परत परत मार्गदर्शन करायला आले का? नाही, ह्याच्यातली एक गोष्ट सांगतो सर मी तुम्हाला की तुम्हाला लोकांमध्ये जो आत्मविश्वास आहे ना तो त्यांच्यात मला आढळला नाही. ती मुलंच होती सगळी आणि त्यांना मार्केटिंग करता आलं नाही. मी एखादा क्रॉस क्वेश्चन जर विचारला त्यांना उत्तर देता येत नव्हतं. आणि मी विचारणार ते काय कोण 10वी असेल 12वी असेल ग्रॅज्युएट असेल आणखी काही असेल कॉमर्स असेल सायन्स असेल कसंही असेल, पण आपण क्रॉस क्वेश्चन विचारलं तर नो आन्सर. ते फक्त ते कंपनीचं सांगणार. मी तसं नाही सांगितलं की ह्याचे कंटेंट सांगा की आज ही माल फुगण्यासाठी फुलगळ होते पानगळ होते, त्याच्यानंतर तुमच्या फळांचा आकार वाढला पाहिजे, वाकडा तिकडा नाही झालं पाहिजे. माझ्या ह्याच्या अगोदर केळीत थोडा वाकडापणा दिसायचा. मी आज माझ्या सगळ्या प्लॉटमध्ये बघितलं एकही केळी वाकडं नाही माझं. ह्याचं कारण म्हणजे बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेट आणि ह्याचे जे कंटेंट्स आहेत तुम्ही हे प्रॉपर बसलंय. तुम्ही जे आता आपण येताना सांगितलं की आपण आज शेतकरी शेती करत असताना अनेक प्रकारच्या खतांचं म्हणजे अन्नद्रव्य ओढतंय पीक कुठलं पण आणि तिथं अनबॅलन्सिंग झालंय, इम्बॅलन्स झालंय. ह्याच्यातली आणखी एक गोष्ट सांगतो सर तुम्हाला की ठिबक सिस्टम ज्या वेळेला शेती करतो आपण त्याला आपण थोडे थोडे कंटेंट देतो, पोत्याने ओतत नाही म्हणजे वाया काहीच जात नाही. आणि दुसरी गोष्ट ते देत असताना जर समजा त्यांच्या घटक आड झाला पटकीने लक्षात येतं की ह्याचा इफेक्ट हा आलाय. तुमच्या लक्षात आलं ही ज्या वेळेला मायक्रो लेवलला तुम्ही ज्या वेळेला हे सगळं कल्टिवेशन करता त्यावेळेला नक्की लक्षात येतं की आपण किलोनेच देतोय, किलोचा लगेच एवढा इफेक्ट येत नाही. ह्याच्यात हा प्रॉडक्ट वापरल्यामुळं 100% इफेक्ट आला. हे कन्क्लुजन माझं आहे.
अभ्यास बरोबर आहे. हा मी कशाने करत नाही. आता हाच घड जर तुम्ही बघितला आणि हे जर झाड बघितलं, झाडाची उंची आणि घडाची उंची जवळजवळ समान आहे सर त्या पानापर्यंतची. खरंय खरंय. किती राहिले इथं आता झाड किती राहिले? नाही त्या झाडापासून जर ती फणी धरली तर दोन फूट येईन. दोन फूट किती येईन आता हे सर आहे की नाही? नवीन तिथनं नाही धरलं. पान पान असतं ना तिथून जरी धरलं इथून या लास्ट पेज पासून तिथून धरलं तर हे झाड कव्हर करत. झाडाची उंची तेवढा तुम्ही म्हणता तिथनं जर ती गड काढला ना तर झाडा तेवढंच गड असं होत. त्याच कारण डेफिनेटली नाही साईज झाली ना साईज आणि त्याला थोडं शायनिंग याने वापराचा इफेक्ट आहे. तुम्ही किती वेळा सोडलं बरं ते का? तीन वेळा झाला असे. करेक्ट. तीन वेळा झाले म्हणजे येन सुरू झाल्या तिथनं पुढे तीन वेळा. तीन वेळा जसं आज तुम्ही म्हणताय तसं. आता तुम्हाला हे देख अजून अपडेट रिझल्ट कुठला भेटला की तुम्ही मागेच सांगत होते आपण कलिंगडच्या प्लॉटमध्ये की रोव्हर आणि गुरुथरचे घडावरती स्प्रे घ्यायच्या आधी तुम्हाला एक वेगळे पण काय जाणवलं आणि फवारणी घेतल्यावर काय जाणवलं? ज्या वेळेला म्हणजे केळी मिळालेली होती त्यावेळेला पण त्याची जी लेंथ असते ना वादी म्हणतात त्याला बाजारात तर ती असं वाटत नव्हतं की एवढे लांबेल. म्हणजे मला असं वाटलं एवढे लांबेल. हा पण ज्या वेळेला स्प्रे झाले ना आणि ज्या वेळेला ती वर्किंग व्हायला लागलं त्याच्यावर त्यावेळेला इफेक्ट मला जाणवला. मी फिरलो सगळीकडे म्हटलं घर का बसले ह्याला वापराचा इफेक्ट झालाय. हे मी म्हणजे कसं ऑनेस्टली तुमचं सगळं ऍक्सेप्ट करतो. ते तर तुमचं आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक आपुलकीचा आणि अनुभवाचा आता इथं तुमच्या आपल्या सगळ्या समोर रिझल्ट आहे. आपण भले अंधारात बसलोय पण किळीतच बसलोय. रोडच्या कडेला बाता मारित नाही, हॉटेलमध्ये बाता मारित नाही आणि इतर शेतकऱ्यांना दिशा बोलता द्यायचा प्रयत्न करत नाही. माझं प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये एक दोन तीन शब्द असतात. दिशाहीन काम दशा करतं, बिनबुडाचं कलांडतं आणि अपेक्षेपासून जास्त काही पण आपण करणं म्हणजे थोडक्यात मिठाई. मग आता मीठ आपण चव नाही म्हणून टाकणं गरजेचं आहे पण ते जास्त जर टाकलं तर ती पण खवटत नाही. मग ह्या अतिरिक्त वापरामुळे जे जमिनीचं वाटवळ झाले तर तिथं दिशेहीन काम दशा करत. म्हणजे नुसती खत टाकणं पण काय कामाचं नाही. आता हे तुम्ही वापरल्यामुळे आज तुम्ही म्हणताय की माझा 24-25 किलोचा गड आहे बरोबर असं वाटतं. हा वाटतं ती भारताने मी म्हणतो 2 किलो कमी बरोबर पण हे आपली अपेक्षा आज नजरेची नजरेची अपेक्षा की प्लॉट खालीवर झाला. मग सगळे घडी एकसारखे आमचे नाही. तुमचं तिलय भारी झाले तुम्ही कारण टायमिंगला घेतलं येणं अवस्थेला घेतलं ना प्लॉट खालीवर झाला परत यांच्या अवस्थेला बी नाही वापरलं. मग येन झाली 1.5-2 महिने प्लॉट निघतो 3-3.5 महिने नेणारा म्हणतो पिकअप नाही द्या ती बॉक्स पॅकिंगला जात नाही मार्केट 30 असन तर तो म्हणतो 15 द्या. आमची इच्छा एवढीच आहे की पहिल्यापासून जर शेड्यूल घेतलं किंवा येण अवस्थेला जरी घेतलं आणि तुमचा जर माल बॉक्स पॅकिंगला जात असेल तुम्हाला जर 15 जागेवर 30 रुपये रेट भेटत असेल आणि तो तुम्ही आम्हाला फोन करून सांगत असताल आम्हाला ह्याच्या पुढचा आनंद काहीच नको. तुमच्या आनंदाचा शब्दासाठी आम्ही रातच्या 12-1 जरी शेतकरी सर कॉल आला ना आमच्या वापरा बायोऑर्गॅनिकच्या कुठल्या मार्गदर्शाला काला तरी कुणाचाच असा शब्द नाही. साहेब काही फोन करायचा टायमिंग आहे का? साहेब बोला सर बोला. कारण का आपण आपल्या शेतकऱ्यांना समजून घेऊन समजून सांगणं गरजेचं आहे. त्यांनी असं का म्हणले हे आपले प्रश्न नाहीत पाहिजेत आणि आमचे तसे कार्य चालू ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आता एक सांगतो मी काही काही गोष्टी टिप्स पण मला द्यायची इच्छा होती. बरोबरच आहे सगळं पण पुढचं मला असं सांगायचं आहे तुम्हाला की आता मी कधी घेतलं येन सुरू झाल्यानंतर घेतलं जरी झाडाची ताकद कमी होती तरी मालाला ताकद आली. ह्याचं कारण मी अगोदर सोडलेल्या खताचं नाहीये. मी ते झाड वाढलं पण फळ वाढायला 100% रोवर आणि ग्रोथर ऍप्लिकेबल झालेलं आहे. एक आत्ता मी काय केलं मग ज्या वेळेला ह्याचा रिझल्ट मला दिसला त्यावेळेला आता तसं तर माझा ऊस पण तुम्ही बघताय कसा आहे काय आहे म्हणजे मी शेती हा. आता मग मी एक ठरवलं की ह्यांचे सगळे व्हिडिओ मी बघतोय छोटी केळी मग मोठी केळी झाली मग हे झालं हे असे सगळे दिसतात. म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथच्या काळात मी काही अप्लाय नाही केलं. मग आमच्या विश्वास सरांना मी हे म्हटलं होतं की मी एक कलिंगडाचा प्लॉट असतो माझा नेहमी त्या प्लॉटसाठी आपलं डेफिनेटली राईट फ्रॉम बिगिनिंग राईट फ्रॉम प्लांटेशन वी विल स्टार्ट इट. आणि त्यांनी ते आणलं दिलं आमचं चालू झालं. त्याच्याबरोबर माझं इतर जे खाद्य असतं ना ते कमी नाही करत मी त्याला. का? ताकद राहावी त्याच्यात. हे काय करतंय ह्यातल्या चांगल्या बॅक्टेरिया वाढवतंय त्याच्यात अन्न तयार करतंय. हे मल्टिपल का मी म्हणतो
हे नुसतं रुखला नाही चालत, हे डायरेक्ट फुटला पण चालतंय. मागचंही बघा तुमच्या हातात, तुम्ही एक 5-10 गड दावा, कारण आपण जे काय बसलोय त्याचे कोकणे सरांनी जे काय ह्या प्लॉटचा तुमची पूर्वावस्था काढून ठेवलेली आहे. मला ती व्हिडिओ दावला, आता मी पण आल्या बाहेरून एक पूर्वावस्था काढली, बाहेरून बघितलं तर हे केळीचा प्लॉट तुमचा इतका भारी वाटत नाही त्या कोपऱ्यावर नाही दिसत, पण आत आलं तर ही बुंदा बघून आणि हे गड बघून असं वाटतंय की हे खरं एका चित्रात काढले. कारण चित्रात मोठं काढता येतं ना, पण बुंदा बारीक करता येतो. हा प्लॉट बाहेरनं वेगळा दाखवला, वेगळा एकदम छान हा प्लॉटच नाही तर मला असंच पाहिजे. त्याचं रिझन हे तुमच्या अभ्यासात, मला एकच म्हणजे तुमच्याकडून उत्तर पाहिजे, तुमच्या अभ्यासात ओके उतरलेला आहे. हा डेफिनेटली, मी तुम्हाला काय म्हणलं, मी रूट झोन ला ऍप्लिकेबल नाही केलं, पण फ्रूट लेवलला केलं. ते फ्रूटला त्यांनी रिझल्ट दिला, बाकी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ शून्य होती ना, तुमचं नव्हतंच काय. आणि तुम्ही जे दुसऱ्यांना सांगताना की व्हेजिटेटिव्ह ग्रोथ साठी तुम्ही वापरून बघा, तुम्ही लागवडी करताना हा पोल आहे इथं, विहीर आहे इथं, झाड आहे इथं, मग प्लॉट असा होता, ऑड इव्हन होता, अपडाऊन होता, आता लेवल आला, दिस मीन्स दॅट दिस इज ऍप्लिकेबल फॉर द व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. असे ह्या लेवलला कुठल्याच बागेचे दिसले मला, ते पण आहे आपल्याकडे. एका शेतकऱ्याने आमचे विवेक भोसले म्हणून आहेत पंढरपूरचे, रोपळे बुद्रुकचे, तर त्यांचं तुमच्यासारखं असं 4 का 3.5 का 4 महिन्याची बाग होती, व्हिडिओ मध्ये सगळा उल्लेख आहे, आणि बाग कमरेच्या पुढे हाईट घेत नव्हती. तर तुमच्यासारखं झालं, त्यांनी 3 का 4 अप्लिकेशन सोडली, तर सेम असंच आहे, तुमचं दडवावून त्यांचं काढाव घड असे पल्ले तर बुंदा बघितला देवडीसा. आता ते खालच्या रानात मी 1 एकर लागवड परत केळीची करतोय, पण त्याला राईट फ्रॉम बिगिनिंग मी ऍप्लिकेशन करू आपण पहिल्यापासून. मला खर्चाला मी घाबरणार नाही सर. नाही, विषय असा आहे बरं का, मी एक अभ्यास म्हणजे मार्केटमधनं सारखा काढत असतो. तुम्ही जर 10,000 खर्च केला बरं काय, आमच्या वापराबाहेर उदाहरणार्थ 10,000 खर्च केला फर्स्ट टू एंड, किंवा मी म्हणतो 15-20 जाईन ज्या त्या पिकाच्या वयानुसार, पण तुम्ही जर 10,000 खर्च केला आणि 10,000 जर 50,000 किंवा 1 लाख रुपयाचं तुमचं उत्पादन वाढत असेल, तर 10,000 आपल्या शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे का त्या निघणाऱ्या उत्पादनाकडे. मेहर सर, मेहर सर, मी तुम्हाला सांगतो माझ्यावरनं सांगतो, पहिला 8,630 दुसरा 5,620 समथिंग आणि तिसरा 3,300 रुपयाचं घेतलं होतं, आणि आता कलिंगडाच्या वेळेला 7,280 समथिंग आहे बिल. राईट, पहिले 3 फक्त केळीसाठी मी फावरले आणि शेवटचा जो आहे तो मी त्या ह्याच्यासाठी घेतला कलिंगडासाठी. तर ह्याच्यात लक्षात काय घेतलं मी की माझे 15,000 गेले, किंवा किती झाले सर, 8 आणि 5 13 14 आणि ते 3 17 17,000 साधारण मी केळीसाठी वापरले. आज जर मला माल चांगला पडला आणि मला जर रेट 12 रुपये 13 रुपयाच्या ऐवजी जर समजा 16 रुपये किंवा 25 रुपये मिळाला, हे कुठल्या कोपऱ्यात गेले माझे? आपल्या विश्वास ठेवतील का आपण ऍड्रेस काढतोय? नाही, विश्वास ही तर विश्वास आहे, नाही तर विश्वास बसल्यात ज्यामुळे विश्वास ठेवा लागेल. तर तुम्ही जे काय आमच्या वापरा बाय ऑर्गॅनिकला जसं घडलं तसं सांगितलं, त्याबद्दल आमच्या वापरा बाय ऑर्गॅनिक कडून आणि आमच्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा हा व्हिडिओ युट्यूबला टाकणार आहे, कारण हा आदर तिथे म्हणून हा व्हिडिओ असणार आहे. आणि अभ्यासपूर्वक तुम्ही बोललेले जे शब्द आहेत, आपले शेतकरी मित्र तुमचा हा व्हिडिओ पाहून नक्की त्यांच्या केळी क्षेत्रातल्या पिकावरती बदल करून ते अगदी वापरा बायोऑर्गॅनिक वापरतील अशी एक आशा व्यक्त करतो. आणि आमच्या रामेश्वर घोगरे सर आणि विश्वास कोकणे सरांकडून तुमचं मनापासून खूप नमस्कार. सर, सर नमस्कार. नाही, तुम्हा लोकांचं आम्हाला लाभ झालेला आहे, आम्हीच तुमचा आभार मानलं पाहिजे. आमचं कसलं सर, आम्ही पगारी सर, असू देत, तुम्ही परमेश्वराचे दूत आहात आमच्यासाठी आणि ते काही माध्यमातून इथं पोहोचला सर, आमची पुण्यही असेल थोडी बहुत, की जेणेकरून मी हे काम करीत असताना तुमचा मला एवढा मोठा सहकार्याचा हात लाभला, हे फुकट आहे का? आता हे बघून लोकांना वाटतं, बाहेरून बघून नाही, पण जे येतात ते थोडे पागल होतात इकडे आले हो बुंदा एवढा गड एवढा कसं. आणि आम्ही म्हणतो की फार लोकांनी येऊ बी नाही ना जरा, त्यांच्या खात्याच्या नजरा पवित्र आहेत, तुम्हाला उलट अजून मोठं फळ पाहिजे, त्या लोकांना वाटेल ह्यांचं पडे ना कसं काही.